शाळा व्यवस्थापन समिति सक्षमीकरण प्रशिक्षण अपने पुगाव केन्द्र केन्द्र शाळा मध्ये आज संपन्न करते संपन्न करता प्रथम तो अपना सर्वांचा मी शब्द सुनना हार्दिक स्वागत करते विशेष अपने शिक्षण उपस्थित अपने आदरणीय नेते नियमित मार्गदर्शन शाळा तालुका समन्वय समिति से सदस्य सन्माननीय नारायणराव जी धनी साहब बाकी सगळ्यांची नाव घेत नाही वेळ झालेला आहे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचबरोबर सर्व शाळांचे खाम शाळेचे नडवली शाळेचे तळवली शाळेचे चिल्ले शाळेचे दांगण शाळेचे दांगणवाडी शाळेचे त्याचबरोबर मडाळी बुद्रुक शाळेचे आणि नडवलीवाडी शाळेचे आलेले सर्व शाळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व एसएमसी सदस्य यांच्या या प्रशिक्षणाच्या निमित्ताने मी हार्दिक असं स्वागत करतो। गेल्या 10 तारखेला तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिति प्रशिक्षण रोहा तालुक्यामध्ये झालं। त्यावेळेला प्रत्येक शाळेचे दोन दोन प्रतिनिधि त्या ठिकाणी बोलवलेले होते। आता आपल्याला माहित आहे की गेले 1.5 वर्ष कोरोना मध्ये आपली शाळेची वेळ किंवा शाळेचा कालावधी फुकट गेलेला आहे। जरी आपण विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास दिलेला असला ऑनलाइन ऑफलाइन तरी ज्यावेळेला प्रत्यक्ष शाळा सुरू झाली 31 जानेवारी पासून आणि विद्यार्थी शाळेत यायला लागले तेव्हापासून शाळेचा खरा महोत्सव सुरू झाला असं वाटायला लागलेलं आहे। का हे जे अंतर पडलं होतं विद्यार्थी आणि शिक्षकांचं हे अंतरच मनाला नकोसं करणार होतं। पालक कंटाळलेले होते मुलांना घरी किती दांबून ठेवायचे किंवा कसं सांभाळायचं याचा पालकांना खूप त्रास झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुद्धा झालेलं आहे। आता ज्या पालकांचं बाल्य जे पालक सुशिक्षित आहेत त्यांनी थोडंसं घरी अभ्यास घेतलेला आहे पण तरीसुद्धा जे पालक कामानिमित्त दिवसभर बाहेर जातात अशांना आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या मुलांचा आपल्या पाल्याचा अभ्यास घेता येत नाही। संध्याकाळी ते कामावरून घरी येणार थकलेले असणार त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढा आपल्या मुलांना वेळ देता येत नाही। त्यामुळं आता शाळा सुरू झालेली आहे आणि पुन्हा आपण नव्या जोमानं नव्या ध्येयानं नव्या उमेदीनं विद्यार्थ्यांना घडवण्याच्या कामामध्ये जोमाने लागलेलो आता त्याचंच शासनाने सुद्धा वेळोवेळी प्रशिक्षण चालू केलेली आहे। मग ते एसएमसीचं प्रशिक्षण असेल प्रॅक्टिस शैक्षणिक धोरणाचं प्रशिक्षण असेल इतर अनेक शैक्षणिक प्रशिक्षण असतील ते प्रशिक्षण आता शासनाने चालू केलेली आहे आणि म्हणून शाळा व्यवस्थापन समिती कशी असावी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण आहे। सुरुवातीलाच पुगाव शाळेनं सुरुवात जी केली ती एकदम छान पद्धतीने केली। इथं आल्यानंतर एक वेगळ्याच माहोलमध्ये आपण आलो आहे वेगळ्याच विद्यामंदिरामध्ये आलो आहे वेगळ्याच त्याला शब्दही नाही की असं विद्येचं मंदिर असतं किंवा असायला पाहिजे हे प्रत्यक्ष आपण अनुभवतं। कारण का पुगाव शाळेची ही जी प्रगती झालेली आहे किंवा हे जे रूप जे पालटलेलं आहे त्याला महत्त्वाचं कारण पुगाव शाळेची शाळा व्यवस्थापन समिती त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित मंडळ व्यक्ती यांचं सगळ्यांच्या सहकार्यातून हे सगळं घडलेलं आहे। आता एकटा व्यक्ती काय करू शकत नाही त्याला सगळ्यांचं पाठबळ लागतं आणि म्हणून या ग्रामस्थांनी शासनाकडे पाठपुरावा करून जो निधी आणला आणि त्या निधीमधून याच्या अगोदर शाळा डिजिटल केली होती पण आता पी यू पी केलेली आहे कॅश बोलक्या ज्या तुम्हाला भिंती दिसतात त्या केलेल्या आहेत सगळं शाळेचं रूपडच बदललेलं आहे। म्हणून एक आदर्श शाळा व्यवस्थापन समिती उगाव म्हणून आपण सर्वजण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे। तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा अशी शाळा असेल असं वाटत नाही अशा पद्धतीनं शाळेचं रूपडं बदललेलं आहे। हे केवळ सगळ्यांच्या सहकार्याने
मग ते पालक असतील, शिक्षक असतील, व्यवस्थापन समिती असेल, गावातील सगळे थोर मंडळी असतील, आता बाबूजींसारखे जुने जाणते माणसं त्यांचं नेहमीच पाठबळ असतं. बाबूजींनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांकडून, मुलगा त्यांचा मोठा मॅनेजर आहे कंपनीमध्ये, त्याच्याकडून शाळेसाठी कॅम्प्युटर वगैरे मिळवले होते. इथं अशी एकही व्यक्ती नाही की ज्यांनी काही शाळेसाठी दिलं नाही. ही भली मोठी लिस्ट दिसते बघा तुम्हाला. हे सगळं पालकांच्या सहकार्यातून सगळं झालेलं आहे आणि याचाच आदर्श आपणही घ्यावा. आपण व्यवस्थापन समिती कशी सक्षम करायची आहे, अर्थात सगळ्यांचं आर्थिक पाठबळ चांगलं असेलच असं नाही, पण त्यातून खारीचा वाटा आपण आपल्या शाळेसाठी द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलं जातं काय की शाळा हे प्रकाशाचं मंदिर आहे, तिथे अंधारमयपणे प्रकाशित होतात. विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि त्याला घडवण्याचं काम शाळा करते, शिक्षक करते. खरं प्राथमिक शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तो पाया आहे. तो जो पाया पक्का असेल तर पुढे इमारत किती उंच होती आहे ती डगमगत नाही. म्हणून पाया पक्का पाहिजे आणि तो पाया पक्का कुठे होतो, आपल्या प्राथमिक शाळेमध्ये होतो. प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी जर व्यवस्थित घडला तर तो कुठेच अडत नाही. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला कितीतरी नावं घेता येतील. गेले मागे 2-4 वर्ष 10 वर्ष इंग्लिश मिडियमचा फॅड आलं होतं, पण तो आपल्या मराठी शाळासुद्धा काही त्याच्यामध्ये कमी नाही. इंग्लिशच्या धर्तीवरती आपण सेमी इंग्रजी प्रत्येक शाळेमध्ये चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं शिक्षण देतोय. फरक फक्त इतकाच आहे की काही गावांमधून पालक कामानिमित्त बाहेर गेलेले, त्यामुळे विद्यार्थी संख्या घटत चाललेली आहे, पटसंख्या कमी झालेली शाळांची. ही पटसंख्या वाढवण्याचं काम आता आपल्या हातामध्ये आहे, ते आपण करून कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपलं पुढील दिवसाचं दिवसभराचं प्रशिक्षण आपण चालू करणार आहोत. तत्पूर्वी मी या फुगाव शाळेच्या शिक्षकांना, व्यवस्थापन समितीला खरंच धन्यवाद देईन. त्यांनी छान प्रकारे या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. दुपारी आपल्याला जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कारण हे प्रशिक्षण दिवसभराचं आहे. खरं प्रशिक्षण 2 दिवस घ्यायचं होतं, आज आणि उद्या, पण 2 दिवस न मोडता एका दिवसामध्ये जेवढं आपल्याला देता येईल तेवढंच ध्यान आपण देणार आहोत. काही केंद्रांमध्ये फक्त 1 वाजेपर्यंत प्रशिक्षण घेणार होते, नंतर सोडून देणार होते, पुन्हा दुसऱ्याशी बोलणार होते. कशाला 2-2 दिवस पुन्हा तुम्हाला एलपाटी नको, त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी एक दिवसात प्रशिक्षण आयोजित केलेलं आणि दुपारी बोलण्याची व्यवस्था केलेली. तर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुढील प्रशिक्षण आपण चालू करणार आहोत, आपण दिवसभर त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हाल. फक्त मोठेच बोलतील असं नाही, तर शाळा व्यवस्थापन समितीचे बरेचसे विषय, मग त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी आहे, शाळा व्यवस्थापन समितीचे कर्तव्य काय, किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय. ज्यावेळेला आपण अधिकार म्हणतो त्यावेळेला आपली जबाबदारी पण काहीतरी त्यामध्ये असते, मग ती जबाबदारीसुद्धा आपल्याला पूर्ण करता यायला पाहिजे. हा महत्त्वाचा त्यामध्ये विषय आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण जर द्यायचं असेल त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा मोठा सिंहाचा वाटा असतो. मग त्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समितीने शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसं सामील व्हायचं त्याचं या ठिकाणी उहापोहा होणार आहे. शाळांचं सक्षमीकरण कशा प्रकारे करायचं आहे त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत. निपुण भारत अभियान, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याविषयी आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर बालकांचे हक्क आणि सुरक्षितता, आपल्याला माहीत आहे 2009 साली बाल हक्क कायदा सुरू झाला आणि तेव्हापासून 7 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं शासनाचं धोरण आहे. 7 ते 14 वयोगटातील कोणी बालक शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी शासनाने विविध योजना आखलेले आणि त्याने शिक्षण देण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये बालकांचे हक्क काय, त्याचबरोबर त्यांची सुरक्षितता कशाप्रकारे असायला पाहिजे, त्याचं सगळं मार्गदर्शन आपण डिजिटल पद्धतीने या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन असेल, शाळेचे आर्थिक व्यवस्थापन असेल. दरवर्षी आपल्याला शाळा विकास आराखडा तयार करावा लागतो, तो शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी शाळा आणि व्यवस्थापन समिती यांचा समन्वय कसा साधला गेला पाहिजे
याचाही या ठिकाणी आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्याबरोबर माझ्या शाळेचे सामाजिक अंकेक्षण कशाप्रकारे करायचं आपल्याला त्याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. तर या सर्व विषयांना धरून या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. सर्व तुम्ही प्रसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बाबूजीने थांबायचं असेल तर थांबू शकतात, काही काम असेल तर जाऊ शकतात. आमचं प्रशिक्षण दिवसभर चालू राहणार आहे. तर आपण आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी